मित्रो आपण शिकत होतो प्रकरण तिसरं प मागणीची लवचिकता आणि मागणीची लवचिकता म्हणजे काय हे यापूर्वी झालेल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण शिकलो आहोत आणि आज मागणीच्या लवचिकतेचे प्रकार किती ते आपण शिकणार पण प्रकार शिकण्याअगोदर एकदा आपण बॅक जाऊ म्हणजे मागणीची लवचिकता म्हणजे काय ते आठवून पाहू तर मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता त्याची मागणी कमी होते पण किंमत किती वाढली असता मागणी किती कमी होते हे जो किंमत आणि मागणीचा प्रतिसाद आहे किंवा मोजमाप आहे याला मागणीची लवचिकता म्हणतात येईल त्याची व्याख्या बघितली होती प्रस्तावना बघितली होती आणि आज बघणार आहोत त्याच मागणीच्या लवचिकतेचे प्रकार तर मित्र हो मंडळी हो या मागणीच्या लवचिकतेचे प्रकार मुख्यतः मागणीच्या लवचिकतेच्या प्रकाराचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येते किंवा मागणीच्या लवचिकतेचे प्रकार किती असा जर प्रश्न केला तर स्पष्ट सांगता येईल की मागणीच्या लवचिकतेचे मुख्य तीन प्रकार आहे ते तीन प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे नंबर एक उत्पन्न लवचिकता नंबर दोन छेदक लवचिकता छेदक क्रॉस नंबर तीन किंमत लवचिकता उत्पन्न लवचिकता छेदक लवचिकता किंमत लवचिकता या तिन्ही बद्दल स्वतंत्र शिकणार पण सध्या जी स्लाइड दिसते त्याच्यावर मला सांगायचं झाल्यास एक छोटमध्ये सांगता येईल की उत्पन्न लवचिकता उत्पन्न वाढलं म्हणून मागणी कशी वाढली म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं म्हणून त्याची मागणी किती वाढली उत्पन्न कमी झालं तर मागणी किती वाढली याचं कॅल्क्युलेशन करणं याचं मोजमाप करणं म्हणजे उत्पन्न लवचिकता पुढे छेदक लवचिकता अरे एका वस्तूची किंमत कमी झाली म्हणून दुसऱ्या वस्तूची मागणी वाढते साखर महाग झाली म्हणून लोक गुड घेत आहेत म्हणजे हे जे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर परिणाम झाला क्रॉसमध्ये याला म्हणते छेदक लवचिकता पुढे किंमत लवचिकता किमतीत फरक पडल्यामुळे मागणीत कसा फरक पडला याला म्हणता येईल किंमत लवचिकता तर हे स्वतंत्र बघूया सगळ्यात पहिले उत्पन्न लवचिकता विद्यार्थ्यांनो उत्पन्न लवचिकता परत याची व्याख्या मी सांगतो सही म्हणजे सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करूया आपण लक्षात घ्या एक उदाहरण देतो माझं उत्पन्न मागच्या वर्षी 10,000 होतं म्हणून प्रत्येक गोष्ट घेताना मी काटकसर करत होतो दोन घ्यायचे ते एकच घेत होतो पण आज माझं उत्पन्न 10,000 20,000 झालं म्हणून एक वस्तू घ्यायची झाली की दोन दोन वस्तू घ्यायला लागलो म्हणजे उत्पन्न वाढलं म्हणून माझी मागणी वाढली पण याचा अपोजिट जर माझं उत्पन्न कमी झालं असतं तर माझी मागणी मात्र कमी झाली असती तर उत्पन्न किती रुपये वाढलं म्हणून मागणी किती वाढली उत्पन्न किती कमी झालं म्हणून मागणी किती कमी झाली हे उत्पन्न आणि मागणीचा जो काही संबंध आहे या संबंधाला म्हणता येईल उत्पन्न लवचिकता आता पुस्तकात काय लिहिलं आहे किंवा पुस्तकी भाषेत जर जायचं झालं तर बघा उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात म्हणजेच उत्पन्नातील बदलाचा परिणाम उत्पन्न कसं वाढलं कसं कमी झालं म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न किती वाढलं किती कमी झालं त्याच्यानुसार मागणी किती वाढली किती कमी झाली हा जो संबंध आहे संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात परत एकदा बोलतो उत्पन्न वाढलं मागणी वाढली उत्पन्न कमी झालं मागणी कमी झाली पण उत्पन्न किती वाढलं म्हणून मागणी किती वाढली उत्पन्न किती कमी झालं म्हणून मागणी किती कमी झाली हे सारं जे काही शिकतो किंवा साऱ्याची परिणाम करणार किंवा साऱ्याचं महत्त्वाचं घटक किंवा सारं काही सांगणं म्हणजेच उत्पन्न लवचिकता होय पण एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की मित्र हो या ठिकाणी फक्त आणि फक्त व्यक्तीच्या उत्पन्नाचा विचार केला या ठिकाणी उत्पन्न अन्य घटक स्थिर समजले म्हणजे उत्पन्न वाढलं म्हणून मागणी वाढली उत्पन्न कमी झालं म्हणून मागणी कमी झाली आणि जर किंमत कमी झाली म्हणून जर मागणी वाढत असेल तर ते यात येणार नाही म्हणजे किंमत किंवा बाकी गोष्टीचा या ठिकाणी विचार केलेला नाही बाकी गोष्टी स्थिर आहे या ठिकाणी फक्त उत्पन्नाचा विचार केला बाकी गोष्टीचा नाही पुढे जर सूत्र आता
आता लवचिकता म्हटल्यावर सूत्र आलंच, कॅल्क्युलेशन करायचं मोजमाप करायचं असल्यावर सूत्र आलंच. जर तुम्हाला म्हटलं विद्यार्थ्यांना उत्पन्न लवचिकता काढा, चला उत्पन्न लवचिकता काढून दाखवा, तर त्याच्यासाठी एक साधं सूत्र आहे बघा. सूत्ररूपाने मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर, मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर, याच्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, एक उत्पन्न आणि दुसरी मागणी. तर मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल. सब मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल. उदाहरण इथं मी लिहिल खाली 10 आणि वर लिहिल 5, खाली लिहिल मी 10 वर लिहिल मी 5, म्हणजे मागणीतील शेकडा बदल 5 आहे, उत्पन्नातील शेकडा बदल 10 आहे. तर 5 10 5 5 5 2 10 म्हणजे 1/2, 1/2 म्हणजे अर्ध, म्हणजेच माझा उत्पन्न लवचिकता येईल अर्ध किंवा हाफ, म्हणजेच काल मी जे काही वस्तू घेतलं त्याचं 50% असं त्याचा अर्थ लावता येईल. आणि जर मी असं म्हटलं की मागणीतील शेकडा बदल 20 आहे आणि उत्पन्नातील शेकडा बदल 10 आहे, म्हणजे माझं उत्पन्न 10% वाढलं आणि मागणी 20% वाढत असेल, तर दुप्पट 10 × 20 माझी मागणी दुप्पट वाढली असं त्याचा अर्थ होईल. तर हे झालं आहे मागणीची उत्पन्न लवचिकता, मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल. पुढे बघा उत्पन्न लवचिकता इतपत संपत नाही. उत्पन्न लवचिकतेचं परत 3 प्रकार आहे, धनात्मक उत्पन्न लवचिकता, ऋणात्मक उत्पन्न लवचिकता आणि शून्य उत्पन्न लवचिकता. तर धन उत्पन्न लवचिकता म्हणजे काय, सर्वसाधारण वस्तू ज्याची मागणी वाढते उपरांत, म्हणजे उत्पन्न वाढलं म्हणून मागणी वाढली, उत्पन्न वाढलं मागणी वाढली, याला म्हटलं जाते धनात्मक उत्पन्न लवचिकता. आणि जर उत्पन्न वाढून सुद्धा मागणी वाढत नाही, काही काही लोक चिकूट असते, उत्पन्न भरपूर वाढलं पण वस्तू घ्यायला तयार नाही, मागणी वाढवायला तयार नाही, तर त्याला म्हणता येईल ऋण उत्पन्न लवचिकता, म्हणजे किंवा कनिष्ठ वस्तू. म्हणजे माझं उत्पन्न जरी वाढलं पण मला वस्तूच आवडली नाही तर मी ती वस्तू खरेदी करणार नाही, म्हणजे कनिष्ठ वस्तू. कनिष्ठ वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर घटते, म्हणजे उत्पन्न जरी वाढलं तरी मागणी घटत असेल, तर त्याला म्हणता येईल ऋणात्मक उत्पन्न लवचिकता. पुढे शून्य उत्पन्न लवचिकता. मित्रो उत्पन्न किती वाढते किंवा उत्पन्न किती कमी होते, जे जीवनावश्यक वस्तू आहे त्याच्या मागणीत फरक पडत नाही, त्याला म्हणता येईल शून्य उत्पन्न लवचिकता. म्हणजेच अत्यावश्यक वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर स्थिर राहते. म्हणजे मी मला एका महिन्याला 10 किलो तांदूळ लागते पण माझं उत्पन्न वाढल्यामुळे जर मी 20 किलो तांदूळ महिन्याभरात खात असेल, असं शक्य नाही, जेवढी भूक आहे तेवढीच आहे. म्हणजे उत्पन्न वाढलं पण मागणी मात्र वाढत नाही, त्याला म्हटलं जाते शून्य उत्पन्न लवचिकता. पुढे उत्पन्न लवचिकता या ठिकाणी संपलं आणि आता लवचिकतेचा दुसरा प्रकार छेदक लवचिकता. छेदक लवचिकता, मग आम्ही बोललो की एका वस्तूची मागणी वाढली म्हणून दुसऱ्या वस्तूची किंमत कमी झाली, किंवा एका वस्तूची किंमत कमी झाली म्हणून दुसऱ्या वस्तूची मागणी वाढली. या ठिकाणी कार पेट्रोलची किंमत कमी वाढली म्हणून गाड्यांची मागणी वाढली, लोक मस्त गाड्या घेतली. या ठिकाणी असं म्हणता येईल की साखरेची किंमत वाढली म्हणून लोकांनी साखर सोडला आणि गुड वापरायला लागले, म्हणजे किंमत साखरेची वाढली पण मागणी गुडाची वाढते, अपोजिट परस्पर पूरक छेदक असं म्हणता येईल. तर याला म्हणता येईल छेदक, म्हणजे एकाची मागणी वाढल्यामुळे दुसऱ्याच्या किमतीवर परिणाम झाला, किंवा दुसऱ्याच्या किमतीत झालेल्या बदल्यामुळे, किंवा एकाच्या किमतीत झालेल्या बदल्यामुळे दुसऱ्याच्या मागणीत बदल झाला. तर एकाची किंमत दुसऱ्याची मागणी म्हणून याला म्हटलंय छेदक क्रॉस. बघा छेदक लवचिकता, छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल होय. म्हणजे एका वस्तूची किमतीत बदल झाला म्हणून बाकी वस्तूच्या मागणीत बदल होत आहे, तर याला छेदक लवचिकता म्हणता येईल. आता बाकी वस्तू म्हणजे कोणत्या, पर्याय आणि पूरक. सूत्र आहे वस्तूच्या किमतीतील, सूत्र थोडस इकडे तिकडे झालंय बघा. मागणीची छेदक लवचिकता माझ्याकडे लक्ष द्या, मागणीची छेदक लवचिकता बरोबर बरोबर अ वस्तूच्या, अ तिकडे गेलाय, अ वस्तूच्या
मागणीतील क्षेत्रबदल भागिला ब वस्तूच्या किमतीतील क्षेत्रबदल, म्हणजे अ वस्तूच्या किमतीत बदल झाला म्हणून ब वस्तूच्या मागणीत बदल होत आहे, तर त्याला छेदक लवचिकता म्हणता येईल. पुढे आता याच्यात पण आहे धनात्मक ऋणात्मक आणि शून्य धनात्मक छेदक लवचिकता. उदाहरणार्थ पर्यायी वस्तू चहा आणि कॉफी, चहाची किंमत वाढली म्हणून लोक कॉफी घ्यायला लागले, चहा सोडून दिले, चहाची किंमत वाढल्याने कॉफीची मागणी वाढली, तर याला म्हणता येईल धनात्मक छेदक लवचिकता. पुढे ऋणात्मक छेदक लवचिकता पूरक वस्तू चहा आणि साखर, चहा आणि साखर, साखरेशिवाय चहा वाढणारच नाही, साखरेशिवाय चहा वाढणार नाही, म्हणजे दोघं एकमेकावर आधारित आहे, दोघं एकमेकाला पूरक आहे, तर पूरक वस्तू पूरक वस्तूसाठी म्हटलं आहे ऋणात्मक छेदक लवचिकता. पुढे शून्य छेदक लवचिकता दोन वस्तूचा संबंधच आहे, दोन वस्तूचा संबंधच नाही अशा वेळेस त्याला म्हणता येईल शून्य किंमत शून्य छेदक लवचिकता. उदाहरणार्थ असंबंधित वस्तू चहा आणि पुस्तक, चहा आणि पुस्तकाचा काही रोल नाही, काही संबंध नाही, तेव्हा अशा वेळेस त्याला म्हणता येईल शून्य छेदक लवचिकता, म्हणजे याच्यातलं कॉम्बिनेशन नाही. पुढे पुढे मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार म्हणजे किंमत लवचिकता, महत्वाचं म्हणून आपण याला मागणीच्या लवचिकतेचा तिसरा प्रकार म्हणजे किंमत लवचिकता, म्हणजे किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत बदल झाला. सगळ्यात महत्वाचं, एखाद्या दुकानात गेले तो पहिले किंमत पाहतो, डोकावर हडूच गेल्या, अरे किती किंमत आहे, किंमत जास्त आहे, नाही हो किंमत स्वस्त आहे घ्या, म्हणजे किमतीचा परिणाम मागणीवर झाला, तर त्याला म्हणता येईल किंमत लवचिकता. पुस्तकात म्हटलंय प्राध्यापक मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलामुळे, प्रमाणित म्हणजे किंमत ठरलेली वाढली त्याच्यामुळे मागणी ठरलेलीच कमी झाली, किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल झाला त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात, म्हणजे किंमत 10% वाढली मागणी सुद्धा 10% कमी झाली, किंमत 10% वाढली कमी झाली मागणी 10% वाढली, म्हणजेच किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल घडून येतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिला किमतीतील शेकडा बदल. उदाहरणार्थ मागणी 20 आहे आणि किंमत 40 आहे, मागणी 20 आहे किंमत 40 आहे, तर 20 + 20 = 40 म्हणजे किमतीतील बदल दुप्पट आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. तर सूत्र मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिला किमतीतील शेकडा. विद्यार्थ्यांनो हे होतं मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार. त्याला परत एकदा सांगतो मी, मागणीची उत्पन्न लवचिकता, मागणीची छेदक लवचिकता आणि मागणीची किंमत लवचिकता. तर हे झालं मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण थांबत आहोत, परत लाईक करा, सबस्क्राईब करा, परत भेटणार आहोत नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत